मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून तालुक्यातून बँकेच्या संचालक पदासाठी इच्छुकांनी आपापली दावेदारी ठोकली असून त्या दृष्टीने व्यूहरचना करण्यात आली आहे. विद्यमान संचालक उदय शेळके हे पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे संचालक पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. तर महाविकास आघाडी अर्थात थोरात गटाकडून उमेदवारीसाठी रस्सी खेच आहे. तालुक्यात भाजपकडून विखे गटाच्या माध्यमातून निवडणुकीसाठी कोणाला पुढे केले जाऊ शकते याबाबत अनिश्चितता आहे. तालुक्यात 105 सेवा संस्थेचे मतदार आहेत. जिल्हा बँकेच्या संचालक पदाची प्रतिष्ठेची निवडणूक तालुक्यातून लढण्यासाठी अनेकांनी मोर्चे बांधणी केली असून विद्यमान संचालक उदय शेळके यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. राष्ट्रवादीकडून आपली उमेदवारी मिळवण्यात ते यशस्वी होतील आणि आमदार निलेश लंके यांची त्यांना पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. गुलाबराव शेळके यांच्या निधनानंतर महानगर बँकेचे अध्यक्षपद ऍडव्होकेट उदय शेळके यांच्याकडे आले. महानगर बँकेचा व्याप पाहता ते जिल्हा बँकेची निवडणूक लढतात का याबाबत शंका आहे. मात्र त्यांच्या समर्थकांकडून शेळके हे निवडणूक लढवतील असे सांगण्यात येत आहे. तसेच आमदार निलेश लंके हे देखील जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून बोलले जात आहे. गटबाजी व घोडा बाजार टाळण्यासाठी उमेदवारी ऐनवेळी आमदार लंके यांनी केली तर नवल वाटू नये. आमदार लंके यांनी सेवा सोसायटीच्या गावागावातील ठरावापासून नियोजन केले. त्यांनी स्वतः त्याकडे बारकाईने लक्ष दिले होते. बेरजेच्या राजकारणात ते सध्या अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवली जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सेना काँग्रेस सर्वपक्षीय प्रयोग थोरात गटाच्या माध्यमातून होऊ शकतो. मात्र पारनेरमध्ये तसे चित्र नाही. पारनेरमधून शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्येच या निवडणुकीमध्ये रस्सी खेच पारनेर तालुक्यात पाहायला मिळत आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरूनच उमेदवारीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड बिगर शेती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तशी त्यांनी व्यूहरचना केली असल्याची माहिती समोर येत आहे. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.